सुमई, सुमई सुमई, त्यांनी सांगितलेला नाका हाच दिसतोय आणि अक्का साहेब पण हे तस आहे, म्हणजे त्यांना आपल्याबद्दल काहीतरी कळलेलं असणार. गाडी तर कुणीच दिसत नाहीये. अरे त्या अक्काला आपल्याबद्दल कळलेलं असणार म्हणून तिनं तिला लपवलेलं असल ना. मग आता काय करायचं? त्या अक्कालाच ठोकायचं. अक्का साहेब मेल्याच कळल्यावर आई आई खुश ठीक झाली. काय झालं? झाली झाली बघतो चालू. मग बघा ना लवकर. सासूबाई ऐक, अरे तेल केलं, तूप केलं, हाती धुपाटणं राहिलं अशी गत झाली राव आपली. आता काय करायचं? भाईने विचारलं तर त्यांना काय सांगायचं? आई आपलं काम झालं. रे रोहित पण्णा, माझा फोन का नाही उचलत आहे? तुमच्या इतकी मला पण कल्याणीची काळजी आहे ना, पण माझी काळजी कुणाला कळतच नाही. कुणाला तर लावायलाच पाहिजे. काय कोणाला एवढा गायत फोन लावतेस? अगं बरं झालं आलीस तू, कल्याणीला गोळी लागली. काय? अगं म्हणजे लागलीच आहे असं नाही, पण तसं असण्याची शक्यता आहे ना, म्हणूनच ना सगळे तिकडे गेलेत. मी नक्की काय झालं ते विचारायला केव्हाची फोन करते रोहितला, तर तो फोन उचलत नाही माझा. गोळी कल्याणीला हो ना, खरं तर तिला काही व्हायला नकोय, कारण आता माझ्या लग्नाचा वाढदिवस पण जवळ आला ना. कधी नव्हे ते अक्का साहेब तयार झाले आहेत वाढदिवस साजरा करायला, त्यात तिला काय झालं तर सगळं कॅन्सल नाही होणार. रुपाली प्रसंग काय बडबडतेस काय तुझं, तुला तरी कळतं का ग कधी? नीट सांगणार आहेस नक्की काय झालंय? अगं खरं काय झालंय ते जर कोणी मला सांगत नसेल तर मी असेच अंदाज लावणार ना. केव्हाची फोन लावते रोहितला हेच विचारायला, पण तो माझा फोन उचलेल का शप्पत? माझा फोन उचलला तर त्याचे हात भासतील ना. त्यापेक्षा तूच कर, तूच कर त्याला फोन. तो बस कर.
हे बघा अक्का साहेब त्या चोरांच्या मागे गाडी घेऊन गेलेत, त्यांच्याबद्दल काही कळलं का? कळलं की मला इमिजिएटली अपडेट करा, ठीक आहे? इन्स्पेक्टर साहेब, मी खूप प्रयत्न केला पण त्या लोकांपर्यंत नाही पोहोचू शकले. तुम्ही काही करा पण माझ्या कल्याणीला शोधून आणा, तिला काही होता कमा नाही. हे बघा शांत व्हा तुम्ही, त्यांना पकडण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि आम्ही आता तू इकडेस, तू कुठेच सापडली नाहीस म्हणून मी इकडे आलो शेवटी. आणि कल्याणी कुठे? मी तिच्याशी फोनवरती बोलत असताना मला अचानक गोळीबार झाल्याचा आवाज आला, ती किंचाळत होती, ओरडत होती. हा काय प्रकार आहे आई, सगळ्या कुठे आहे कल्याणी? आई अगं तू बोलत का नाहीयेस, कुठे आहे कल्याणी? कल्याणी, सगळ्या घरादाराचं कल्याण करणारी कल्याणी. आता तुझं कल्याण करण्यासाठी आम्ही तुला इथे घेऊन आलोय. कल्याण करून घ्यायची किती घाई, हा किती घाई. तुला थोडं थांबावं लागेल कारण आणखी दोघी जणी आहेत, त्यांना इथे घेऊन यायचं आहे. त्या एकदा इथे आल्या की मग तुमचं मिळूनच कल्याण करून टाकतो. म्हणजे तूही खुश आणि मीही खुश. अरे किती वेळा फोन बिघडल्याची कंप्लेंट करणार? सारखा आपला खरकार खरकार खरकार, कधी जाऊन फोन दुरुस्त करणार? हा हे बघा सावंत, एकही संशयास्पद गाडी चेक नाक्याच्या पुढे जाता कामा नये आणि टोल नाक्याच्या आजूबाजूला काही शॉर्टकट आहेत तिथेही लक्ष ठेवा. गाडी कोल्हापुरातच आहे, पुढच्या एक तासाभरात आपल्याला सापडलीच पाहिजे. समजलं? कामाला लागा. हे बघा अक्का साहेब, तुम्ही काही काळजी करू नका, पुढच्या तासाभरात आम्ही कल्याणीला शोधलेला असेल. पण इन्स्पेक्टर साहेब, तासाभरात काही होऊ शकत, माझी कल्याणी सुखरूप घरी आली पाहिजे. हे बघा, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आम्ही पेट्रोलियम वाढवलेलं आहे. साहेब हेच ते दोघ मुद्दे मालासह पन्हाळवर सापडले आणि त्याच गाडीत घेऊन आलो इथं. गाडीत भरपूर चौकशी केली मी पण काहीच सांगायला तयार नाही, रस्त्यात सोडून दिली असं म्हणतात. हो साहेब. ए गपे. हे बघा अक्का साहेब, तुम्ही शांत व्हा, तुम्ही निश्चिंत घरी जा. नाही, त्या दोघांना आत टाकतो, बघा कसे पोपट्यासारखे बोलायला लागतील. कल्याणी सापडणार, संध्याकाळपर्यंत अगदी तुमच्या घरी येईल, तुम्ही निश्चिंत राहा. हवालदार घेऊन जा आतमध्ये आणा. चल रे, चल.
बोल रोहित. हो आई भेटली मला इकडे पोलीस स्टेशनमध्ये. नाही अरे कल्याणीचा काही पत्ता नाही लागला अजून. नाही 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 तुम्ही नका येऊ इकडे, आम्ही घरी येतो आता. हो ठीक आहे. तुम्ही असे आतमध्ये कसे, कोण तुम्ही, काय हवंय? नमस्कार. टेलिफोन एक्सचेंज मधून आलो आम्ही तुमच्या फोनची पाहणी करायला. हे आयडिया आमचा. काय झालं मॅडम? तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं झालंय. काही गाव मॅडम. हो आता 3 दिवसापूर्वी बदली झाली माझी मुंबईहून तुमच्या कोल्हापूरला. तरी तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं झालंय. काय ग, काय झालं? हे फोन चेक करायला आलो. मग त्यांना इथे का उभं केलंयस? या तुम्ही आत या, फोन चेक करा. शिंदे हे घ्या तुमचं इकडे. काय ग, कुणाला फोन लावतोयस? सासूबाईंना. फोनच लागत नाहीये. तू रोहितला फोन कर ना, बघ ना कल्याणीच्या बाबतीत काहीच कळत नाहीये. शिंदे ते बाहेर बघा ना, पाठवतो. हो बघतो ना. होत आहे ना काम व्यवस्थित? होतो. लागतोय का ग फोन? नाही ना. लागतच नाहीये फोन.
नाही नाही रोहित, अक्का साहेबांशी बोलल्याशिवाय आपण याबाबतीत काहीही निर्णय घेऊ शकत नाही, कळलंय का तुला? अरे भावा, पण मला वाटतं आपण आधीच पोलिसांकडे जायला हवं होतं. म्हणूनच तुम्ही अक्का साहेबांना फोन केला होता ना, मला म्हणाले आपण घरी भेटूया. समीरही तुला तेच म्हणाला होता ना? तर कोणी कुठे दिसत काय ग स्वप्नाली? अक्का साहेब आणि समीर आले नाहीत अजून घरी? नाही, पण कल्याणी बद्दल काही कळलं का? सांगतो, पण जरा आधी पाणी देतेस प्लीज. हो. रुपाली, हे कोण? तुम्हाला पण यांना कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय ना रुपाली? उगाचच मूर्खासारखं काहीतरी बोलू नकोस, गप्पा राहा. कोण आहात आपण? टेलिफोन एक्सचेंज मधून आलोय आम्ही. हां ठीक आहे, पण आज जरा घरामध्ये थोडी गडबड आहे, तुम्ही एक दोन दिवसांनी याल का? म्हणजे आम्हीच तुम्हाला फोन करून बोलवून घेऊ, चालेल? ठीक आहे, तुम्ही म्हणाल तस. शिंदे बॅग घ्या, चला. कल्याणी कुठे आहे? नाही म्हणजे हा सगळा काय प्रकार आहे? अक्का साहेब, अहो तुम्ही गप्प का आहात? काहीतरी बोला ना. साहेब तुम्ही बोलत का नाही? देवकीचा 4 वेळा फोन येऊन गेला, सतत कल्याणीशी बोलायचंय असं म्हणते ती. काय सांगू मी तिला, यातलं काहीच माहित नाही आहे तिला. परत फोन आला तर मी काय उत्तर देऊ? अक्का साहेब प्लीज सांगा ना काहीतरी. अशाच आणखी काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाहाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा.